नमस्कार तर आपल्यासाठी या ठिकाणी काही क्रियापदांची पहिलं आणि दुसरं रूप या ठिकाणी आहे ज्याला आपण व्ही वन आणि फी टू म्हणतो ई ए टी ईट म्हणजे खाणे याचं भूतकाळी रूप म्हणजे व्ही टू आहे ए टी ई एट एट म्हणजे खल्ले त्याचा कर्मानुसार वेगवेगळा वापर होऊ शकतो खाल्ला खाल्ली खाल्ले नंतर आर यू एन रन रन म्हणजे पळणे याचं भूतकाळी रूप टू आहे आर ए यन रॅन रॅन म्हणजे पळाला त्यानंतर जी ओ गो गो म्हणजे जाणे त्याचं भूतकाळी रूप आहे डब्ल्यू ई एन टी वेंट म्हणजे गेला या क्रियापदाचाही कर्त्यानुसार वेगवेगळा वेग वापर होऊ शकतो गेला गेली गेले तसेच रॅन या क्रियापदाचा पळाला पळाली पळाले त्यानंतर टी ई डबल एल टेल टेल म्हणजे सांगणे याचं भूतकाळी रूप टू आहे टी ओ एल डी टोल्ड, टोल्ड म्हणजे सांगितले सांगितला सांगितली काही क्रियापद कर्मानुसार त्याचे वेगवेगळे ऑब्जेक्टनुसार वेगवेगळे मराठीत अर्थ होऊ शकतात काही क्रियापदांचा सब्जेक्ट म्हणजे कर्ता बदललेला असेल तर त्याचा मराठीमध्ये वेगळा अर्थ होतो मी गेलो ती गेली तो गेला ते गेले अशा प्रकारे त्याचे वेगवेगळे अर्थ होऊ शकतात मात्र इंग्लिशमध्ये क्रियापदाचं दुसरं रूप भूतकाळी रूप हे एकच आहे एस आय टी सीट सीट म्हणजे बसणे त्याचं भूतकाळी रूप व्ही टू आहे एस ए टी सॅट सॅट म्हणजे बसला किंवा सॅट म्हणजे बसली बसले बसलो अशा प्रकारे अर्थ होऊ शकतात डब्ल्यू आर आय टी राईट म्हणजे लिहिणे याचं व्ही टू भूतकाळी रूप आहे डब्ल्यू आर ओ टी रोट म्हणजे लिहिले मी निबंध निबंध असेल तर लिहिला कविता असेल तर लिहिली पुस्तक असेल तर लिहिले अशा प्रकारे याच्यामध्ये बदल होऊ शकतो सी ओ एम ई कम म्हणजे येणे सी ए ई -E, के म्हणजे आले आला आली नंतर एस ए वाय से म्हणजे म्हणणे त्याचं भूतकाळी रूप आहे एस ए आय डी सेड म्हणजे म्हणाला म्हणाली म्हणाले क्रियापदाच्या दुसऱ्या रूपाचं म्हणजे व्ही टूचा वापर फक्त सिंपल पास टेन्समध्ये होतो सिंपल पास टेन्सच्या तेही विशेषत होकारार्थी विधानामध्येच होतो एस डब्ल्यू आय एम स्विम म्हणजे पोहणे त्याचं व्ही टू आहे एस डब्ल्यू ए एम स्वॅम म्हणजे पोहला डी आर आय एन के ड्रिंक म्हणजे पिणे याचं भूतकाळी रूप व्ही टू आहे डी आर ए एन के ड्रँक म्हणजे पिला पी एल ए वाय प्ले म्हणजे खेळणे याचं भूतकाळी रूप टू आहे पी एल ए वाय ई -E डी प्लेड म्हणजे खेळला खेळली खेळले यू ई यूज -E, म्हणजे वापरणे यू एस डी -E युज्ड यूज्ड म्हणजे वापरला वापरली वापरले इत्यादी नंतर के आय डबल एल किल म्हणजे ठार मारणे याचं भूतकाळी रूप आहे किल्ड के आय डबल एल ई डी किल्ड म्हणजे ठार मारले त्यानंतर टी ई ए सी एच टीच म्हणजे शिकवणे आणि याचं भूतकाळी रूप आहे टी ए यू जी एच टी टॉट म्हणजे शिकवले शिकवला शिकवले त्यानंतर काउंट सी ओ यू एन टी काउंट काउंट म्हणजे मोजणे त्याचं व्ही टू भूतकाळी रूप आहे काउंटेड सी ओ यू एन टी ई -E डी काउंटेड म्हणजे मोजले त्यानंतर एच ओ एल डी होल्ड म्हणजे पकडणे त्याचं भूतकाळी रूप आहे एच ई एल डी हेल्ड म्हणजे पकडले पकडला पकडली त्यानंतर डब्ल्यू एल के वॉक म्हणजे चालणे त्याचं भूतकाळी रूप आहे वॉक्ट डब्ल्यू ए एल के डी वॉकड म्हणजे चालला चालली किंवा चालले एस एल -E डबल ई पी -E स्लीप म्हणजे झोपणे त्याचं व्ही टू म्हणजे भूतकाळी रूप आहे स्लेफ्ट एस एल ई -E पी टी स्लेफ्ट म्हणजे झोपला देन यस टी यू डी वाय स्टडी स्टडी म्हणजे अभ्यास करणे स्टडी या व्हबचं व्ही टू दुसरं रूप आहे स्टडीड यस टी यू डी आय ई डी स्टडीड स्टडीड म्हणजे अभ्यास केला बी यू वाय बाय म्हणजे विकत घेणे बी ओ यू जी एस टी बॉट बी ओ यू जी एच टी बॉट बॉट म्हणजे विकत घेतले किंवा विकत घेतला किंवा विकत घेतली त्यानंतरचं क्रियापद आहे आस्क ए एस के आस्क म्हणजे विचारणे त्याचं भूतकाळी रूप किंवा व्ही टू आहे ए एस के ई -E डी आस्क याचा मराठी अर्थ आहे विचारला विचारली किंवा विचारले त्यानंतरचं क्रियापद आहे येस ई -E एन डी सेंड सेंड म्हणजे पाठवणे एन डी -E याचं भूतकाळी रूप आहे येस ई -E एन टी सेंट सेंट म्हणजे पाठवले पाठवला किंवा पाठवले